नमस्कार. आयच्या ब्रेकारात तुमकां सगळ्यांक येवकार. आमचे बरोबर आज आसात जी टी डी सीचे चेअरमॅन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे. सुरवात तर सामकी बर्निंग विशू वेल्यान करया. पावस पडटा इतलो पण इशू तुगे पालवना. तो बंद जायत आसा तो म्हळ्यार टॅक्सींचो. येस. आनी जी टी डी सी इज एट द सामके सेंटर ऑफ द कॉन्ट्रोवर्सी. कशें पळयतात ह्या कॉन्ट्रोवर्सी कडेन? आनीक आतां 5 दिसां भितर पावला स्ट्रायक, ह्या स्ट्रायका कडेन कशें पळयतात? हे पळयात, आज आमकां सगळ्यांक खबर आसा गोवा म्हणजे आनी गोंयचे जे मेन सोर्सीस जे आसात पळय, एक म्हणजे मायन्स आनी दुसरी ट्युरिजम इंडस्ट्री. आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या गोंयांत मायन्स सद्या ना. एकच सोर्स, मेजर सोर्स ऑफ इनकम रावलो तो ट्युरिजम. आतां ट्युरिजमाच्या आमकां साहजिकच चड इंट्रेस्ट दिवपाची गरज आसा इन ऑल रिस्पेक्ट. आज जर आमी पळयले, हांव जेन्ना चार्ज घेतलो एज अ चेअरमॅन ऑफ जी टी डी सी, एक 7-8 दिसां नंतर हांवें एक स्टडी केली, फिगरां घेतली फॉर लास्ट 5 इयर्स कंपेरिटिव्ह स्टेटमेंट लायक म्हणजे रिगार्ड्स टू ट्युरिस्ट, नॅशनल एज वेल एज इंटरनॅशनल ट्युरिस्ट. कळ जाली गेल्या वर्सा खुपच ड्रॉप जाले. कारणां जर विचारली जाल्यार वेगवेगळीं कारणां, तातूंत त्या तातून सर्वीस जी आमी प्रोवायड करता टू अवर गेस्ट, जेका आमी आमचे कितें म्हणटा अतिथी देव भव, म्हणजे ट्युरिस्ट लोक, ज्या पद्दतीन आमी तांकां सर्वीस दिवपाक जाय, त्यांचे आसलेले एट्रॅक्शन गोवा बद्दल वाडोवपाक जाय. ते वाडोवंक शकता फक्त आमी प्रोवायडींग गूड सर्वीस इन ऑल सॅक्टर. पयले मुखेल पळयात, सगळ्यांत पयले अप्रोच जाता आमकां ते टॅक्सीवाले. विमानान सुद्दां आयले, एअरपोर्टार देंवले की ते टॅक्सी पळयतात. टॅक्सीवाल्या कडसून जर सर्वीस जर बरी गेली, मागीर वतात ते हॉटेल, हॉटेलांसून रेस्टॉरंट, रेस्टॉरंट म्हणा शेक म्हणा, हे सगळ्यो गोश्टी जातात. परत तेंचे कितें एक पिरियड आसता, एक 3 दीस असो, 5 दीस असो, 8 दीस असो, परत जेन्ना आमी ते वतात पळय, ते वता आसतना आमकां टॅक्सीवालोच भाव लागता. मागीर हाडपाक गोंयांत तेच, आनी गोंयांसून पावोवपाक परत एअरपोर्टाकय तेच. ते वता आसतना जर बरे खोशी जावन जर गेले सगळ्या हितूंच्यान, बरे सगळे म्हणजे सर्वीस ज्यो ज्यो आसात तांकां जाय ज्यो तश्यो सर्वीस बऱ्या पैकी जर मेळ्ळ्यो, हॅप्पी म्हणजे आनंदीत जर जावन गेले, जाल्यार परत नेक्स्ट इयर जेन्ना ते येतात तेन्ना तेंची मेंटेलिटी अशी जावपाक जाय की आमी ह्या वर्सा गेले, बऱ्या पैकी गोंय आसा, सुंदर गोंय आसा, त्या पैकी त्याच्याकून सुंदर आमचे गोंयचे लोक आसात. जेणे करून आमी आपले फॅमिलीकय सांगतले, फ्रेंड सर्कलाकय सांगतले, नेक्स्ट इयर येता आसतना तो फॅमिलीक फ्रेंड्सांक तांकांय घेतले, जेणे करून ट्युरिस्ट ह्या गोंयांत वाडटले. ट्युरिस्ट वाडप म्हणजे सगळ्यांक आमच्या गोंयकार जे बारीक बारीक वेवसायीक आहात, धंदे जे करतात, म्हणजे ट्युरिस्ट टॅक्सीवाले भाव असो, हॉटेलियर्स असो, रेस्टॉरंटवाले असो, शेकवाले असो, हे सगळ्यांक ताचो फायदो जाता. आणि तांकां फायदो जावप म्हणजे डेफिनेटली अल्टिमेटली जेका आमी सोर्स ऑफ इनकम थ्रू ट्युरिजम, तो साहजिकच वाडटा. आणि ह्याचो सगळो जर विचार केलो जाल्यार कारणां कळ्ळीं, आतां आमकां ताचेर विचार करपाचो पडलो, उपाय काडचो पडलो. म्हणून आमी उपाय काडटा आसतना आमी सगळे जाण, आमी फिरता, आमचे लिडरय फिरता, आमचे टॅक्सीवाले भावय फिरतात अदर दॅन गोवा. जेन्ना ते समज साहजिकच हातून गेले, बॉम्बे गेले, हैदराबाद गेले, पुना गेले, जाल्यार थंय दिश्टी पडटा की बाबा एअरपोर्टार भायर येतकच मोबायलाचेर डायल केलो, विदीन 2 to 5 मिनिट्स टॅक्सी थंय हजर जाता. इतली सर्वीस आसता की इमिजिएटली ते विदीन दॅट पर्टिक्युलर टायम तुजी जी डिस्टिनेशन थंय पावतात. बरें, फेअर जी आसा पळय, ती फेअर जी कितें दाखयता तितली तुका फारीक करची पडटा. बरोबर. म्हणजे ही बरी आनी सेक्युअर्ड, फुल्ली सेक्युअर्ड सर्वी ही आज आमकां गोंयभर एप्साच्या संदर्भान म्हणजे माध्यमातून मेळटा. पण म्हाका एक गजाल सांगा, आतां तुमची कॉन्स्टिट्युएन्सी जी आसा ती कॉन्स्टिट्युएन्सी कोस्टल कॉन्स्टिट्युएन्सी, हय, थंय कितलेशे टॅक्सीवाले आसा. बरोबर. प्रॉब्लेम कितें? कारण हांव आतां जितली कॉन्ट्रोवर्सी फॉलो करता, दीस वतात तशें म्हाका कळपाक कुस्तार जाता की प्रॉब्लेम खंय आसा.
कारण एक एक मुद्दो काढलो, एक एक मुद्दो तांगे सॉल्व करपाचे आश्वासन दिले. इवन म्हाका दिसता गोवा मायल्सान सांगले तुमी ई स्टँड जाल्यार ई स्टँड करून दिता, सो दॅट तुमगेलो स्टँड तो आसा थंय दुसरी लोक पावचे ना. आतां तुमी वाटाघाटी भितर तर सामके एक्टिवली इनवॉल्व आसात, खंय उरला प्रॉब्लेम? एक्च्युली प्रॉब्लेम हे नाच, बट ओन्ली जो तेंचे प्रॉब्लम कितें जाला, ज्या पद्दतीन तेंकां कावन्सिलींग जावपाक जाय, तेंकां मोटिवेट करपाक जाय, ती गोश्ट जायना. म्हण म्हणटा तशें आमकां तर मिसगायडींग हे चड जाता, मिसगायड खूब केले वता. कोण करता? तांचे भितरच. तुमकां एक सांगता, हांवें जे फिगर जे घेतले हे आमचे म्हणटा ते 32,000 टॅक्सीवाले गोंयांत आसात, हे टोटली रॉंग फिगर आहा. एज पर द स्टॅटिस्टीक फ्रॉम RTO डिपार्टमेंट, ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट, नियर अबावट 26,000. तातूंतले वेगवेगळे प्रकार आहात, टुरिस्ट टॅक्सीवाले आहात, तातूंत येलो कॅब टॅक्सी ते आहा, रेंट कारवाले आहात, सगळे धरून. आणि बायक्सी आता तू आणि रेंट बायक हे असतात. सो या 26,000 ना, रेंट बायक हे सेपरेट हे फक्त येलो कॅब, रेंट कार, येलो ब्लॅक आणि हे टुरिस्ट टॅक्सी असे असतात. हातून जे जर पळले नाही जाल्यार हे सगळे मॉनिटर कोणतात, एक 7 to 8 युनियन. त्या युनियना भितर आणि एक मजेशीर गोष्ट आहा, एकच नॉर्थ गोवा टॅक्सी युनियन जे आहा, टॅक्सी टुरिस्ट टॅक्सी ओनर्स युनियन, थंयच खंय तरी 1,560 अशे टॅक्सी रजिस्टर आसात. बाकी जे इंडिविज्युअल आहात पळयात, तांचे कडेन एकट्याचे 48 आहात, एकट्याचे तर 101 आहात. म्हणजे ही जी खंय तरी मोनोपॉली चाललेली अशी आमकां दिसता. आणि साहजिकच ही मोनोपॉली म्हणटात पळय, ही आमी खंय तरी मोडून काडपाची गरज आसा. ही गजल तांकां खबर ना, जे आज मिसगायड जे करतात आनी तांकां बळी पडटात तांकां खबर ना. ते जाणात, ते कितें सांगतात तेच खरें. म्हणून म्हाजे प्रयत्न आसात, आमच्या ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट आसा, तांचे हे आसात, एफर्ट्स आसात, प्रयत्न आसात की तांकां कावन्सिलींग करप, मोटिवेट करप, तांकां जाणीव करून दिवप. आनी आज तुमकां खरें सांगता, अज वन टुडे म्हाका दिसता जे पयली फिगर आसले आज ऑलमोस्ट 50% आयल्ल्या. आनीकय वाजतले, पण खंय तरी एक दबाव म्हणटा तो भंय म्हणटा. गव्हर्नमेंटाक एक फर्म स्टँड घेवचो पडटलो, आणि गव्हर्नमेंटान आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यान जो स्टँड घेतलेलो आसा. पयर शेनवारच्या राती मिटींग आपल्या बंगल्याचेर हांवूय आसलो, आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसले, टुरिझम मिनिस्टर आसले, DG आसले, म्हणजे सगळे लिंक विथ द टुरिझम अँड टुरिस्ट टॅक्सी हे सगळे ऑफिसर्स आसले. आणि ज्या पद्दतीन जो स्टँड घेतला, म्हाका दिसता तो ज्या पद्दतीन स्टँड घेतला हाचे फुडें म्हाका दिसता घेवपाची अशाच स्टँडाची गरज आसा. पण म्हाका एक गजाल सांगात की आतां दे आर ऑफ रोड म्हणटात, हय, वॉट इज द एक्च्युअल सिच्युएशन ऑन ग्रावंड? कितली टॅक्सी सद्याक ऑन ग्रावंड नात, आनी ना तांची उणीव भरून काडपाक सरकारान कितें कितें केलां? हांव मुद्दम 2 दीस फिरतालो, म्हज्या कोस्टल बेल्टाकय फिरतालो, कितलेशेच आहात. पण म्हाका तुमकां सांगांक उमेद दिसता, जे म्हाजे टॅक्सीवाले म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन आसात, ऑलमोस्ट 75% दे एग्री वीथ दीस डिसिजन ऑफ गव्हर्नमेंट. तांकांय कळून चुकलां. एक गोष्ट आमच्या लक्षांत येना, आमकां कितें सांगता, ऑन रोड आहा म्हणटा तुमी, हय, ऑन रोड आसा. तुमी म्हणटा तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीतले 75% टॅक्सीवाले ऑन रोड आसात. हांव ठामपणे सांगता, आमच्याच कॉन्स्टिट्युएंसीन येवन आतां पळय आमचो आदरणीय ऑनरेबल MLA फ्रॉम कलांग आनी अवर ऑनरेबल मिनिस्टर बाब मायकल लोबो, ताची तशीच कोस्टल बेल्टच आसा. पण ताचो स्टेटमेंट इन फ्रंट ऑफ ऑनरेबल CM अँड ऑल द अवर मिडिया पिपल, ताणें कितें म्हटलां की आपणाकय ते जाय, कारण जे कितें सद्याक चल्लां पळय हे जर अशेंच जर चालू उरले जाल्यार आज जे टुरिस्ट येवपाक सोदतात, येतात, ते कमी जातले. म्हणटकच लोकांची गैरसोय जावची न्ही, हाचे खातीर आमी हेच्या खातीर आमी जे हे काढल्या, ते नियर अबाउट 60 KTC बसीस सगळ्या गोंयभर, पर्टिक्युलरली आमचो कोस्टल बेल्ट आसा पळय, इन्क्लुडींग माय कॉन्स्टिट्युएंसी स्टार्टेड फ्रॉम अरंबोल, मांद्रे, मोरजीम, ते बाकी सगळ्या हातूंच्यान सुरू केल्ले आसात. इन एडिशन येलो कॅब वाले जे आसात पळय टॅक्सी, थंय तांकां मायल्स म्हणजे गोवा मायल्स जे आसा पळय तांकांय जॉयन जाल्ले आसात. जे टॅक्सीवाल्यांची टुरिस्ट टॅक्सी अदर दॅन टुरिस्ट टॅक्सी, प्रायव्हेट टॅक्सी जे आसात ते त्यांच्या भायर काढल्या, ते स्वतः वतात. कारण जर येलो म्हणजे टुरिस्ट टॅक्सी म्हणजे ते जर भायर काढली जाल्यार कोण तरी धमकू शकता. पण तोच टॅक्सीवालो भाव, टुरिस्ट टॅक्सीवालो भाव आपली प्रायव्हेट कार घेवन
सरकारान तर एस्मा लायला सध्या हय आणि एस्माच्या अंडर सरकारान कारवाई करपाकी सुरुवात केली अशी परिस्थिती भीतर पयर जेव्हा मीटिंग झाली त्यांना उलटी धमकी देऊप झाली की आम्हीच सरेंडर करतात आमची परमिटा बी म्हणून आजीकडे तुम्ही कसे पळतात हे पळत आम्ही म्हणतात 26,000 टॅक्सीवाले भावपच्या गोयन असतात आता तो टॅक्सीचा धंदो त्यांच्यानी कित्याक सुरू केलो खरी सोर्स ऑफ इन्कम आपणाक येऊक जाय अदर सोर्स ना म्हणून थंय गेले व्हडले जर बिझनेसवाले जर असले जाल्यार टॅक्सी काढून त्या धंद्यान वचचे नासले आणि हांकां जर जाणीव आसा की सरकारान एसेन्शियल सर्वीस सेक्टर हो लागू केल्लो आसा ज्याच्या अंतर्गत कितें एक्शन आमचेर जावं शकता इतली जावं शकता की सडन म्हणजे ऑल ऑफ ए सडन परमीट सुद्दां कॅन्सल करूं शकतात तेन्ना कोण चिंततलो कित्याक भानगडीन पडप कोणाक नाका जाला धंदो चार पैसे जोडटा बरे भशेन जोडटा आणि एक तांकां हांवें परत परत सांगता की अनुभव आम्ही घेतलेलो माझे पेडण्यातले सुद्धा टॅक्सी भाव थंय जॉईन करून घेतलेत त्यांचो हांव रिपोर्ट घेता तदीच आमचे ऑनरेबल ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान विथ नेम फिगर दिले मंथली अर्निंग विच इज नॉट लेस दॅन 50,000 पर मंथ आज आमचे टॅक्सी भाव विचारशीत कितले जाता तर हप्ते भरपाकय पैसे मेळनात म्हणटा ते 15,000 जोडिनात 15-20,000 जेमतेम जोडटा म्हणटा आज तुमकां ठामपणे आसा म्हाजो एक्सपिरियन्स सांगता हांवें स्टडी केला खूब जाणांक कॉन्टेक्ट करून पळयला आनी म्हायती घेतल्या नॉट लेस दॅन 50,000 गोवा मायल्साक जॉयन जाल्यात ते आमचें जालां कितें आमी सगळ्यांक खबर आहा गोंयकार हे सुशेगात कश्ट करप ना थोडेशे कश्ट करप जास्त कमप बस ओके आज हांवें नोटेट केला आमच्या म्हाज्या कोस्टल बेल्टाक इवन बार्देस म्हणजे कलंगूट कांदोळ त्या सायडी हॉटेला समोर ते नंबर लायतात दिसांसून एक भाडे मेळ्ळे खुश ते खुश हांगा कितें कश्ट करचे पडटले कारण एप्स जर एप्सांडर जर गेले जाल्यार एक भाडे मेळ्ळे फ्रॉम यू मे से हरंबल टू एअरपोर्ट एअरपोर्टाक पावच्या पयलीं ताका परत दुसरे कॉल येता पिकअप वेर्णाच्यान आहा ड्रॉप पणजे कर पणजे पावतकच ताका परत दुसरे कॉल येता पिकअप अमक्या स्पॉटारसून कर ड्रॉप म्हापसा कर ही कंटिन्यू सर्वीस त्या ट्रिपी भितर तो दोन पटीन चड जोडटा चार पटीन चड जोडटा एक तो आतां तांकां आर्ग्युमेंट घालता की तुमी आमीच चड जोडटा तें तुमकां दिसता हॉटेलवाले चड जोडटा तें दिसना कॅसिनोवाले चड जोडटा तें दिसना तांची विकेंडाक तुगेले रेट हाय आसतात हॉटेलांच्या सिजना भितर रेट हाय आसतात ते तुमकां दिसना जी टी डी सीक टॅक्सीवाल्यांच्याच दिसता ह्या आर्ग्युमेंटाक काउंटर करतात असे जर ते आर्ग्युमेंट जर करपाक लागले जाल्यार ते तांच्यानी एक गोष्ट एक्सेप्ट केली की जी आमी म्हणटात की आमचे टॅक्सीवाले काही भाव टुरिस्टांक लुटतात म्हणजे हे स्टेटमेंटान ते एग्री जाले अशें म्हणटात ओके आमी टॅक्सीवाले आमचे दुस्मान ना लिंक वीथ टुरिजम जे जे आसात तातूंत हॉटेलवाले आसो बारीक आसो लॉजवाले आसो 3-star आसो 5-star सेवनवाले कारवाई जातली कारण सगळ्यांक आमकां पळोवपाक जाय सगळ्यांक जशे आमी चिमटो म्हणिना सर्विसीस एट राईट फेअर प्राईस दिवपाक जाय एक्झॅक्टली ते सेक्टर असो अशो कमले तुमकांय खबर आसतले की 31 December ताजी जशी अंदाजी जाता की बागा टू कलंगूट एरवी जर 800-900 अशें आमचो आदरणीय मायकल बाब सांगता की 800-900 थंय 2,000-3,000 त्या दीस एअरपोर्टाक वचले जाल्यार काही 10,000 म्हण ताचेर सुद्दां कंट्रोल मेळटले तुमी कितें म्हणटात की कोण तरी दुसरो विचारले म्हाका हॉटेलवाल्यांचे हॉटेलवाले तेच करतात सिजनल ऑफ सिजनला तांचो टॅरिफ आसता रेट आसता आतां पळय ऑफ सिजनाक ज्या जाग्यार ते 2,000 घेतात जेन्ना डिसेंबर म्हणजे 31 किंवा न्यू इयर सेलेब्रेशन टायमार त्या 2,000 जाग्यार 10,000-15,000 चार्ज करतात नो डावट पयलीं कितें आसलें डिमांड चड आसलो आणि आमकां जे पद्दतीन रूम जाय आसले हॉटेलां आसली कमी आसली आज नंबर ऑफ हॉटेल वाडत आसात त्या पद्दतीन तितले नंबर ऑफ टुरिस्ट आमचे वाडना जेन्ना म्हणतात सगळ्या सेक्टरातली अरेरावी बंद जावपाक जाय आणि ती अरेरावी चलल्या म्हणून म्हाकाय करपाक दी हो आर्ग्युमेंट सरकार खोपोवन घेवचो ना त्यांच्यानी सांगचे आमकांच धरू नाका ते हॉटेलवाले तशेंच चिटींग करतात एक इम्पॉर्टंट गजाल जी आज येता ती म्हळ्यार गोवा मायल्साची मोनोपोली कित्याक
कृष्ण परपरत विचारतात ताजे स्पष्टीकरण जाऊ दे. आम्ही पहिले सुवातेरच असे म्हटला, तुमका दिसता गोवा माइल्स तुमका मार्ग असा, तुम्ही ॲप्स काढात. सरकार सर्वतोपरी म्हणजे सगळ्या बाबतीत तुमका म्हणजे हेल्प करपाक तयार आहा, ते करपाक रेडी ना आहे. आमचे इंटेंशन एकच, ॲप सर्वीस मेळपाक जाय, मागीर ती गोवा माइल्स असो नाल्या आमची कोणाची प्रायव्हेट, आमचे गोव्याचे जे असोसिएशन आहात नॉर्थ टॅक्सीवाले असोसिएशन साऊथ तांच्यानी येवचे मुखार. आमचे गोवा माइल्स हे आमचे कोण सोयरे दायरे न्हय, तांचेर चड मोग ना आमचो. आमचो चड मोग आमच्या गोंयकार भावांचे. तुम्ही करा, तुम्ही करा, इमिजिएटली करा जी हेल्प जाय पळय आमच्या आदरणीय. तुम्ही जायला ॲप स्टार्ट करा, पण खंयच्याय परिस्थिती भितर सेक्टर रेग्युलेट जावपाक जाय. हय, काल म्हाका आमचे पत्रकार भाव म्हणपाले, ते म्हणतात की स्क्रॅप करपाक जाय, स्क्रॅपच करपाक जाय. जाल्यार आमी हांवें सरळ म्हटले, जाल्यार आमी म्हटले आदरणीय आमचे पंतप्रधान जे आसात मोदीजी, तांकां एक काडून नोटिफिकेशन काडून की ऑल ओव्हर जी ॲप सर्वीस जी आसा ही बंद जावची. वाय ओन्ली इन गोवा, वाय नॉट इन अदर स्टेट्स लायक बॉम्बे? लॉजिक कांयच ना, कांयच ना. अनेक प्रश्न विचारप येता की ओला उबर जर गोंयाक आयले जाल्यार सरकाराची भुमिका कितें आसतली, कारण हाजेर खूब वाद जाल्लो आसा हाजे पयली. आज सरकाराची भुमिका कितें जेन्ना तुमी सांगतात एप्स आसूं दी म्हणून? हय, ओला उबर जेन्ना आमकां कळ्ळें बाबा गोंयांत येता तेन्ना पयलो प्रखर विरोध हो आमच्या टॅक्सी भावाचो. वेगवेगळीं कारणां आसात. ओके, आमी म्हणले आमी हाडिना, आमी ओला उबर हाडिना, एप्स सर्वीस तुमची करात, तुमची करात, तुमची करात, बरी सर्वीस दिया. तुम्ही म्हणतात भायली आणि एप्स नाकात, गोंयकारांनी गोंयकारांची ॲप करून चलवची, आमकां काय प्रॉब्लम ना. क्वालिटी टुरिस्टांस गोंयांत कमी जाला हे तुमकां दिसना? दिसता. आणि कारण कितें आणि सुधारप कशें? हे पळय एक एक वेगवेगळी कारण आहा ताच्या फाटल्यान. कारण जे गोंयचे नाव सबंद जगाचेर देशाचेर म्हणा सबंद जगाचेर जे असले पळय खंय तरी इमेज कमी जायत गेली. आता आमकां ती परत गेन करपाची गरज आसा. आणि कमी कित्या खातीर जाली आणि आम्ही गेन कशी करतली, परत त्या स्तराचेर कशी हाडटली हाचेर आमचो विचार, गांभीर्यान विचार जावप गरजेचे. आणि आम्ही विचार सुरू केल्लो आसा. एक जो टुरिस्ट सेक्शन आसा जो सगळ्यांच्या दोळ्यांक म्हाका दिसता खुपसतो सामको, तो म्हळ्यार जे स्वताची गाडी घेवन येतात किंवा स्वतःची बसी घेवन येतात, ते हॉटेलांनी रावनात, ते रस्त्याच्या सायडीन रांदतात, जे कितें करपाचे आहात ते रस्त्याच्या सायडीन करतात, आणि एकूण पुराय सिस्टमीक एक सारकें बकाळ स्वरूप कशें दिवन ते परत वतात. अशी जे टुरिजम आसा, अशी जे टुरिस्ट आसात जांचो स्टेटीच्या इकॉनॉमीकय कांय फायदो जायना आणि स्टेटीच्या इमेजीकय कांय फायदो जायना, तांचे विशीं कितें? हे पळय जेन्ना आमी प्रामुख्यान म्हणटा की आमकां आमचो सोर्स ऑफ इन्कम ह्या सरकाराचो टुरिजम इंडस्ट्री आहा तो वाडोवपाक जाय, तेन्ना अशें करता आसतना ह्यो ज्यो गोश्टी तुमी ज्यांचो उल्लेख केलो हाच्या मुखार ते खपोवन घेवचे ना. आमी ऑलरेडी डिसिजन घेतले आसा. तुमी म्हणटात ती तितल्यारच रोवनात, ते इतले करतात गोंयान सोरो सवाय, पण ते खंय पियोन बसप म्हणजे खंय बसोवन पियोप हे खबरच नसता तेंकां. म्हणजे जे इन पब्लीक प्लेसीस जर आमकां ह्याच्या फुडें जर ते जर दिसले, इवन तुम्ही म्हणतात तशी बस लायली थंयच आपले आयदनांले थंय जेवले थंयच पिले, असल्यो गोश्टी ह्याच्या मुखार खपोवन घेवचे ना, जेणे करून टुरिस्ट सेक्टर जो आहा ताका इफेक्ट जो जाता तो जावचो ना. आणि क्वालिटी टुरिस्ट जे आम्ही म्हणतात हे क्वालिटी टुरिस्ट आम्ही मेंटेन करू शकचे ना. एक विषय जो येता की गोंया भितर आमचो जर निसर्ग सोडलो, सैम जर सोडलो, जाल्यार फ्रॉम एम्युनिटीज पॉयंट ऑफ व्यू आम्ही खुबश्यो गजाली केल्ली ना आतां मेरेन. ज्यो आमी बाकी कडेन गेल्यार बाकीच्या ल्हान टुरिस्ट स्पॉटांचेर सुद्दां गेल्यार आमकां खूब दिश्टी पडटा. आणि म्हाका दिसता एज अ कॉर्पोरेशन GTDC हाजेर सिरियसली विचार करपाची गरज आसा. त्या दृश्टींतल्यान कितें प्लान आसा? कारण तुमची सारको चेअरमॅन मेळ्ळा, तुमी धडाडीन नवीन एक विजन थंय हाडपाक शकतात, म्हणून हांव ही गजाल विचारतां की त्या दृश्टींतल्यान करप कितें विचार चालू आसा? विचार ऑलरेडी चालू केल्लो आसा, जेका आमी हिंटरलायन टुरिस्ट म्हणटात, टुरिजम म्हणटात. ह्याच्या खातीर अंडर दीस पर्टिक्युलर टायटल हांवें ऑलरेडी जस्ट टू डेज बिफोर एक नोट मूव केला आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्याक. त्या नोटान दोन गोष्टी मेन्शन केल्यात. आमकां खबर आहा आमी ल्हानपणान जेन्ना शाळेन वताले शाळेची सहल बोंडला वयताली,
त्या बोलणार त्या हातून साधी गजल हय झू बरे आसताले म्हणजे थंय सगळे तरेचे प्राणी आमकां पळोवपाक मेळ्ळे. आज कांयच ना म्हणजे एक नोट जो हांवें जो उल्लेख केलो तो एक म्हणजे दोन वाघ आशिल्ले तेय ना आता ते ना आणि म्हणटा ते टुरिस्ट स्पॉट म्हणजे काय असपाक जाय महत्व असपाक जाय तसे काहीच ना. हाच्या खातीर भुरग्यांक घेऊन गेला तर मागीर बिबटी दाखवून हाडची पडटा. हय एक आमचे बोंडलाच आणि सेकंड आमचे मयम लेक हे दोनही गोष्टी प्रामुख्यान आमची जी जी टी सी ची अंडर जे आमचं गोया आमचे गोया सरकारचे बजेटीन सोडे प्रोविजन आहात. इन ॲडिशन आमकां स्वदेश दर्शन बरोबर केंद्र सरकार केंद्र सरकार स्किमी अंडर भरपूर पैसे मिळतात. आम्ही ठरवलं पैसे येतात पण ताजो एक फोकस्ड पद्धतीने एक जो विलू लावपा जाय ते जायना असे तुम्ही म्हणतात ते करपाच्या दृष्टीतल्यान आज अल्टिमेटली प्लॅन लागता. हय पण ऑलरेडी आम्ही सुरुवात केली असा आणि ह्याचेच भाग म्हणून ज्यो गोष्टी ऑलरेडी अंडर प्रोसेस असा अंडर कन्स्ट्रक्शन असतात तातूंतल्या तितून 7 प्रोजेक्ट हे ऑलरेडी कंप्लीट झाले असतात. आदरणीय आमचे केंद्रीय मिनिस्टर ज्यांना लास्ट एक महिन्यान हांव वचून मेळ्ळो तांकां मेळ्ळो आमचे कोलवा आयकॉनीक बीच ताचे अंडर 150 कोटी थंय सँक्शन जाल्ले ते हेच्या खातीर गेल्लो तेन्ना ताचे फुडें वचून आनीक डिस्कशन जालें हे गोंयान आनीक टुरिस्ट इंडस्ट्री येवच्यो वेगवेगळ्या स्तराचे बेश्टे आसा ते न्हय देवान दिल्ले ते सीशोर आनी ताचेर थंय तशें न्हय पण इवन थंय सुद्दां आज पळयलें जाल्यार जाय त्यो सोयी सुविधा ना. युजली जगाक ज्या जाग्यार सैम असो आसता ताजे फाउंडेशन धरून बाकीचे एम्युनिटीज तयार करप जाता एक आमच्या गोंयाक जाल्ले ना ते आतां एक एक स्टेप ह्याच माध्यमातून जशें म्हणलें आमी बोंडला त्याच बरोबर मयम लेक ह्याची जवळजवळ 1000 म्हणजे नॉट 100 कोटी 50 crores इन बोंडला अँड अनदर 50 crores इन मयम असे ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटाक प्रपोजल दिलो. नायस थॉट कारण ज्यो गजाली आमचे कडेन आसात त्यो गजालीच आमी जर बरे तरेन वाडयल्यो जाल्यार म्हाका दिसता एक बरें फाउंडेशन जावपाक शकता. इन एडिशन टू दीस आमी ऑलरेडी आज पर्यंत गोवा टुरिजम एप्स ना ते ऑलरेडी आमी करपाकय दिल्ले आसा जेणे करून बसलेले जाग्यार समज बोंडला वचपाचे बाबा बोंडला थंय बटन जमतकच बोंडला कितें कितें आसा कितें कितें ह्या दृश्टींतल्यान काम जावप सामकें गरजेचें. ते ऑलरेडी आमी ती गोश्ट सुरवात केली. एक वादग्रस्त विषय म्हळ्यार जंकेट्स टूर करप आणि ऑफिसर वतात टुराचेर मंत्री वतात टुराचेर आणि ती जंकेट्स करतात आणि वर्ष वतात तशी ती जंकेट्स आणि ताजे वर जावपी खर्च दोन्ही जस्टिफाय करप कुस्तार जायत वता. नवीन तुम्ही असा चेअरमॅन सो कशी पळयता या जंकेट्सां कडेन ते पळय म्हाका जर तुम्ही विचारलेत जाल्या पळयात आमचे आणि ते काय देश जर पळयले ज्या देशांक वचून आयल्या ते पळयल्यार तकली घुंवपाक लागता घुंवपाक लागता आणि तशी ज्या उद्देशान आमी वता जे पर्पज आणि जे रिझन आमी दिता वायल स्पेंडींग इन लॅक्स ऑफ ऑर मोर दॅन लॅक्स ऑफ खर्च करता ते फुलफील जायना. हाचे खातीर म्हाका दिसता आमी ते ठरयता आसतना हेन्सफोर्थ टूर सुद्दां म्हणजे ते एग्जिबिशन असो पार्टिसिपेंट शो असो रोड शो असो नॉट इन इंडिया अदर दॅन इंडिया आउटसायड इंटरनॅशनल लेवलीचेर मागीर वेगवेगळेच असो ते सिंगापूर असो मागीर लंडन इंग्लंड रशिया अमेरिका कितें असो ते पयलीं स्टडी करपाक जाय. ते स्टडी केल्यार ताजो बाबा खरोच आमकां फायदो जातलो तरच ते फुडें वचप अदरवायज नथींग डुईंग हे करपाची गरज आसा. जाता कितें पळय साहजिकच गोंयची जनता गोंयच्या जनतेचो सरकार गोंयच्या जनतेचो सरकाराच्या हातान आसलो पयसो हो गोंयच्या जनतेचो तांकां हक्क आहा. हे पयसो तुमी जो ज्या पद्दतीन खर्च करता तेचो फायदो कितें तांकां रायट आसा कारण तातूंत ते टॅक्स पेयर आसतात त्यांचे कॉन्ट्रिब्युशन आसता आणि ह्यो गोष्टी जावच्यो न्हू हेची काळजी आमी घेऊ आणि ज्यो गोष्टी करपाकच जाय टूर करपाकच जाय जेणे करून बाबा ह्या टुरिझम सेक्टराक टुरिझम इंडस्ट्री प्रोमोट करचे न्ही असे कोण म्हणना पण ते खंय प्रोमोट करचे आणि कितले प्रमाणात करचे ताजेर कंट्रोल असपाक जाय ताजेर डेफिनेटली कंट्रोल असपाक जाय. एक विषय आता राजकीय विषय की म्हाका हो प्रश्न तुमकां खरेंच विचारपाक जाय की 10 जणांनी उडी मारतगीर ह्या वटेच्या तांकां बाबड्याक इलेक्शन विलेक्शन करनासतना डायरेक्ट येवपाक मेळ्ळें तुम्ही दोग जाण जेन्ना गेले तेन्ना तुमकां इलेक्शन बाय इलेक्शन तर करचें पडलेंच बट इतलें रिगरस बाय इलेक्शन आशिल्लें की इतलो घाम काडचो पडलो सारको तुमकां खबर आसा सगळी ती. सो कितें दिसता हें पळयतकीर मातशें की आनीक थोडे दीस रावल्यार इलेक्शन जायनासतना वचपाक शकता आशिल्लें अशें काय पॉलिटिक्स इज डायनेमीक घडटा तें घडटा राजकारणान केन्ना कितें घडटा पळय हाचेर तुमकां फाल्यां कितें घडलें तुमी आसा नेम ना
नेमणार. पण म्हाका जर विचार जरी त्रास केले, म्हाका त्रास एक्चुली व्हडले त्रास जाले ना, म्हाका कॉन्फिडंट हांव जिखतलो 100%. सुरवातीक जेन्ना हांवें रेजिग्नेशन दिलें तेच्या दिवच्या पयलींच हांवें विचार केलो आनी हांव डॅफिनेटली जिखतलो. पण हांव तेका भिलो ना, हांव तेच टेन्शन घेतलें ना. पण ते स म्हयने म्हाका काही व्यक्तींनी जो मनस्ताप दिलो तितले त्रास केले म्हाका. अदरवायज तशे व्हडले त्रास घेतले ना. पण एक गोश्ट सांगता, पण परत थंय गेलो पळय म्हाज्या परत स्वताच्या घरान, हांव खूब खुशी आहा, खूब खुशी आहा. कारण इवन म्हाका कोण म्हणटा तुका खंय मिनिस्ट्री मेळपाक आसली, तुका दिलें ना, ते काल येले आनी तांकां मिनिस्ट्री घेतली. ओके, ते येले ते आमचेच, दुख्ख ना, दुख्ख अजिबात ना. पण जे कितें दिवपाक जाय, जे कितें मेळपाक जाय, ते दितले आनी मेळटले. म्हणजे नॉट ओन्ली मिनिस्ट्री, आनी खूब गोश्टी आसतात जेतून बरे बरे गोश्टी घडूंक शकतात. तूं परफॉर्म बरो करूंक शकता, तुजेशी कितें आसा पळय ते दाखोवंक शकता. हे वेगवेगळ्यो गोश्टी आसात. हांवें दिवप आनी तांच्या कडसून मागीर घेवप. तुमी म्हणटा की यू आर व्हेरी व्हेरी हॅप्पी इन बीजेपी. जाय तशें काम करपाक मनाक विचार आयलो, हे 10 जाणांची वता ते पळोवन घडये आपल्याक घडये इलेक्शनाची दगदग सोसनासतना वचचे जावन गेली बरें आशिल्लें म्हणून गोश्ट जावन गेली न्ही. आतां विचार करून फायदो ना. पण एक सांगता तुमकां, म्हाका जर कोणें विचारीत की बाबा राजिनामो दिवन दुसऱ्या पक्षान वचप आनी बाय इलेक्शन कॉन्टेस्ट करप, हांव म्हणटलो बाबा नमस्कार आनी नाका म्हणून आनी नाका. कारण खूब गोष्टी आनी खूब लोकांक वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळ्या लोकांक कन्विन्स करचे पडटा. यू रियली हॅव टू जस्टिफाय वाय यू हॅव डन दॅट. पण आज जे लोकांच्या समोर हांवें जे सांगले गोष्टी कित्या खातीर गेलो, आज 2 महिने जाले लोक म्हाजे सॅटिस्फाय. मुद्दम तुम्ही हो विषय काढलो कारण इजदोर फर्नांडीस आशिल्ले कांय दिसा पयलीं ह्याच खुर्चेर. ताणें सांगले की आपल्याकय नाका परत, आनी एकदां आपली एकदां पक्ष सोडलो, आपल्याक निवडून दिलो, दुसरी फावट जेन्ना हें केलें तेन्ना आपूण पडलो तो परत 3 इलेक्शन जिखपाक शकलो ना म्हणून, आनी तिसरी खेपेन आपल्याक आनी नाका आशिल्लें म्हणून. सो तुमी म्हणटा ती गजाल सामकी खरी की जेन्ना त्याच लेवलाची डिसिजन इंटेन्स घेवप जाता तेन्ना ते इलेक्शनय तितलेंच इंटेन्स जावन पडटा. सो व्हेरी नायस टू नो दॅट यू आर हॅप्पी. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली तुमी अशी एका कॉर्पोरेशना भितर आसात जाचेर म्हाका दिसता गोंयच्या अर्थवेवस्थेचो आज बरोच डोलारो आसा. सो तें विजन तुमी दाखयतले आनी ती प्रगती जातली इतलेंच मागता आनी थांबता. आयले इतली बरे तरेन मतां मारली. थँक्स अ लॉट. पयत रावा प्रुडंट. नमस्कार. बरें करू.